सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत रसिक हो आज प्रल्हाद केशव अत्रे लिखित तो मी नव्हेच या तुफान गाजलेल्या नाटकाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आठ ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट रोजी या नाटकाचा विजयादशमीच्या दिवशी शुभारंभ झाला आणि आज बरोबर साठ वर्ष हे नाटक पूर्ण करत आहे आजही हे नाटक तेवढंच रसिकांच्या आवडीस उतरलेला आहे पसंतीस उतरलेला आहे आणि कुठेही या नाटकाचा प्रयोग असल्यास आवर्जून सर्व रसिक या नाटक पाहण्यासाठी धाव घेतात त्यानिमित्त जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये आहेत गोमंतकातले सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर अजय वैद्य आपलं स्वागत डॉक्टर अजय वैद्य हे गोमंतकीय रंगभूमीचे किंबहुना एकंदरीतच मराठी रंगभूमीचे गाढे अभ्यासक त्यांचा फार सखोल असा अभ्यास या विषयावर आहे सुप्रसिद्ध असे सूत्रसंचालक निवेदक आवाजशास्त्र या विषयातही ते त्यांचा सखोल असा अभ्यास आहे अनेक मार्गदर्शनपर कार्यशाळा ते घेत असतात सातत्यानं या विषयावर एक चांगले विवेचन करणारे आणि नाट्य या विषयाचे अभ्यासक संशोधक आणि अनेक लेख त्यांचे किंवा या विषयावर अनेक आ, दर्जेदार असं साहित्यही त्यांनी लिहिलं आहे आम्ही पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि आपल्याशी या विषयावर गप्पा मारायला आम्हाला निश्चितच आवडतील तो मी नव्हेच या नाटकाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत त्या संदर्भात तिथूनच आपण सुरुवात करूया तो मी नव्हेच सिद्धी तू म्हटलंस तसं या नाटकाचा पहिला प्रयोग विजयादशमीला झाला आठ ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट पण तो दिल्लीत झाला हां हां म्हणजे काम करणारे सगळे महाराष्ट्रातले आणि प्रयोग दिल्लीत झाला त्याच कारण असं होतं की त्यावेळेला मोग रांगणेकरांची निकेतन ही संस्था होती आणि त्या संस्थेनं चार दिवसांचा महोत्सव करावा असं तिकडच्या मराठी मंडळाकडनं त्यांना निमंत्रण आलं आणि एक त्यांना अट घातली रांगणेकरांनी की तुम्ही नव्हेच हे नवीन नाटक येतं आहे तर त्याचा प्रयोग पहिला जर का तुम्ही करत असाल तर मी बाकीची नाटकं घेऊन नाट्य महोत्सवाला येतो अच्छा आणि म्हणून त्याचा पहिला प्रयोग दिल्ली हो। हो हा दिल्लीमध्ये झाला आणि या नाटकाची कुळकथा किंवा जन्मकथा ही जराशी इतर नाटकांपेक्षा वेगळी आहे की आचार्य प्रल्हाद केशवत्रे त्यांना बाबुराव म्हणायचे त्यांच्या अगदी निकट असलेले नाहीतर साहेब म्हणायचे तर त्यांना बाबुराव म्हणणाऱ्यापैकी एक मोग रांगणेकर तर रांगणेकरांनी एकोणीशे एकेचाळीस मध्ये नाट्यनिकेतन ही आपली संस्था सुरू केली आणि त्यांनी आशीर्वाद हे पहिलं नाटक केलं त्याच्यामार्फत आणि त्यांचं दुसरं नाटक कुलवधू हे झालं तर कुलवधूचा पहिला प्रयोग मुंबईच्या रॉयल ओपेरा हाऊसमध्ये ठरला होता आणि तिथे आचार्य अत्रे त्या प्रयोगाला आले होते तर ते मध्ये कॅन्टीनमध्ये गेले प्राध्यापक का अनंत काणेकर होते त्यांच्याबरोबर तर ते कॅन्टीनमध्ये गेले आणि कुलवधू चांगलं चाललं होतं तर, तर अत्रे म्हणाले ए हे काय नाटक आहे अशी नाटकं मी डाव्या हातानं न लिहिन तर ते रांगणेकरांच्या कानावरती गेलं आणि एकोणीसशे एक्केचाळीस ला एक एक या घटनेनंतर रांगणेकर आणि आचार्य अत्रे यांचे संबंध बिघडले ते वीस वर्ष बिघडले हा म्हणजे एकमेकांशी बोलत नव्हते ते एकमेकांवरती प्रचंड टीका वर्तमानपत्रातून करायचे त्याला हे उत्तर द्यायचे मग ते लिहायचे असं हे वीस वर्ष चालू होत आणि तोपर्यंत नाट्यनिकेतन संस्था डबघाईला आलेली होती आणि त्यांनी हिरकणी नावाचं एक नाटक काढलं होतं फार आशा होती त्या नाटकावरती की संस्थेला तारेल म्हणून तेही नाटक त्यांचं ते ते आपटलं तर मग करायचं काय असा मोठा प्रश्न पडला मग एक दुसरं कुमार गंधर्वांच्या जीवनावरती कुमार गंधर्व काम करणार असलेलं त्यांचं नाटक आलं पण कुमार त्याच वेळेला फुफ्फुसाचा रोग झाला आणि ते काही काम करू शकले नाहीत मग काय करायचं तर त्यांना कोणीतरी सांगितलं की नवीन आता नेपथ्य वगैरे करू नका तुम्ही भाड्यानं नेपथ्य घ्या आणि hmm. हिरकणीचे प्रयोग लावा hmm. त्या हिरकणीच्या प्रयोगाला एकोणीसशे एक आचार्य आचार्यत्रे आले होते आणि रांगणेकर असेच वरांड्यामधून का, का प्रसाधनगृहामधनं बाहेर पडताना आजचे अत्रे जात होते ते म्हणाले काय रांगणेकर <laughs> <laughs> आणि रांगणेकर उडालेच म्हणजे आणि त्यांनी पहिल्यांदा येऊन पणशीकरांना सांगितलं पणशीकर मॅनेजर होते त्यावेळेला नट होते मॅनेजर होते तर ते म्हणाले बाबुरावनी मला हाक मारली, हाक मारली। हाक। हाक। तर रांगणेकर मोठे हुशार निर्माते होते हुशार दिग्दर्शक होते तर त्यानी मनात घेतलं की आता माझी संस्था जर का कोण तारणार असेल तर अत्रेंचं नाटक तारेल आणि मग अत्रेंच्या मित्रमंडळींना मित्रांपैकी त्यांना सांगून अत्रेंच्या कानापर्यंत पोचून त्यांच्यापर्यंत तो प्रस्ताव पोचवला त्यांच्या नाटक रांगणेकरांच्या कुठल्या मला वाटतं हिरकणीच असेल त्या नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाला आचार्य अत्रेना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं <laughs> आणि त्यांच्या तोंडून वधवून घेतलं की आता ना रांगणेकरांच्या संस्थेकरता मी नाटक लिहून देणार <laughs> आहे हां असं ते म्हणून अत्रेनी ते लिहायला घेतलं आणि मग कुठल्या विषयावर लिहायचं असा प्रश्न आला त्या काळात बुवा फार स्तोम होता तर अत्रेना बुआबाजीवरती नाटक लिहायचं होतं पण रांगणेकरांनी काझी खटला वाचलेला होता आणि त्यांच्या मनात स्वतः नाटक लिहायचं होतं त्यांनी अत्रेना सांगितलं की तुम्ही या काझी खटल्यावर लिहा तर अत्रेना ते कोर्ट वगैरे ते कसं चालणार त्यांच्या डोळ्यापुढे काही येईना कारण बालमोहन संगीत मंडळीला तोपर्यंत आचार्य अत्रेंची नाटकं खूप पैसा देऊन गेलेली होती खूप लोकप्रिय झालेली होती तर ते म्हणाले नाही बघतो विचार करतो आणि म्हणून त्यांनी ॲडव्होकेट सुशील कवळेकर ते गोव्याचे hmm. ते त्यांनी त्यांना सगळी कागदपत्र त्या खटल्याची आणून दिली आणि कर्मधर्मसहयोगानं अगात्या ख्रिस्तीच्या द लास्ट विटनेस ऑफ द ला फॉर द लास्ट प्रॉसिक्युशन का असं काहीतरी दाटकाचं विद्याधर गोखलेनी साक्षीदार म्हणून रूपांतर केलेलं होतं आणि त्या नाटकाचा प्रयोग अत्रेनी बघितला आणि त्यानं तो कोर्टरूम त्यांच्या डोक्यात गेला हा आणि मग आणि रांगणेकर लागलेच होते मागे सारखं त्याच्यावर लिहा त्याच्यावर लिहा मग त्याने त्याचा अभ्यास केला आणि मग अत्रेनी नाटक लिहायला घेतलं आता म्हणजे एकंदरीत सत्य घटनेवर थोडस आधारित थोडस कल्पनेची जोड पण मुळात अत्रेना ते नको होतं याचं एस, कारण असं सा की सामा समाजामध्ये असलेल्या खलनायकाला रंगभूमीवरती आणून त्याला नायक करायचा याला त्यांचा विरोध होता वा 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 मग त्याच त्याच्या नावाचा नावाची गमत आहे कसं आहे आपल्याकडे काही परंपरा म्हणा किंवा काही अंधविश्वास असतात किंवा विश्वास असतात आता राम गणेश गडकरी यांची सगळी नाटकं पंचाक्षरक्ष वेड्यांचा बाजार सोडलं तर तशी वासुदेव शास्त्रीखर यांची नाटकं तिसऱ्या अक्षरावरती टिंब तिम्ब। असत ता। हा तर तस अत्रेंच पहिलं नाटक मी उभा आहे <laughs> <laughs> मग त्या एका नाटकाचं मग त्यांनी जे लेख लिहिले होते त्या लेखांचा त्यांनी ग्रंथ छापला त्याचं नाव मी कसा झालो हा म्हणून कदाचित त्यांनी या नाटकाचं नाव रांगणेकरांना मी तो नव्हेच असं कळवलं हा आणि अत्रेंना न सांगता रांगणेकरांनी मा करतात तसा ते तो मी नव्हेच केलं ते अत्रेंना कळल्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात की काय इथपर्यंत ते आलं पण मग रांगणेकरांनी त्यांना सांगितलं की मी तो नव्हेच असं जर का असेल तर तो मी म्हणताना तो अनुनासिक व्हायची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं मग ते जो जोर लागतो शीर्षकामध्ये तो नसेल त्याच्याऐवजी तो असं म्हटलं तर त्याच्यावर एक जोर येतो म्हणून रांगणेकरांनी ते म्हणून दाखवलं नशिबानं ते आचार्यत्रेना पटलं आणि त्या नाटकाचं नाव मी तो नव्हेचच्याऐवजी तो मी नव्हेच आणि ते क्लिकही खूप चांगला झाला चा तो झाला मराठी भाषेतला किती बारकाईना विचार प्रत्येक गोष्टीवर केला, केला जायचा शीर्षक <laughs> आणि त्याच्या उच्चारावर <laughs> असा आज <laughs> मला वाटतं कोणी करणार नाही तेवढा सखोल असा अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार आणि त्यामुळेच मला वाटतं यशाच्या मागे असे बारीक केलेले विचार आणि त्यामागचा अभ्यासही कारणीभूत असावा डॉक्टर याचे या नाटकाचे जवळजवळ तीन हजार प्रयोग झाले हे केवळ अशक्य के अशी गोष्ट आहे म्हणजे अजून कुठल्या नाटकाचे असे झालेत का एवढे नाही माझ्या माझ्या तरी आठवणीत नाहीत माझ्या वाचनात पण नाहीत संगीत नाटकाचे असे म्हणजे आपण आता सौभद्राची किंवा मानामानाची एकशे पंचवीसावी अशी वगैरे साजरी केली जयंती किंवा तेवढी वर्ष त्यांना पूर्ण झाली पण असे प्रयोग झाले नाही तेवढ्याच उमेदीने अजूनही लोक बघतात हे फार लोकप्रियतेचं एक कारण हे नाटक होत हे त्याच्यातलं प्रमुख कारण आणि त्या काळात काजी खटला हा फार चवीनं लोक वाचत होते त्यावेळेला काही माध्यम आज आहेत तशी दृश्य माध्यम नव्हती त्यामुळे वर्तमानपत्र एकच होतं तो चवीनं वाचत होते जे घडलंय ते बघण्याचं एकमेव माध्यम म्हणजे नाटक तर काझी खटला आपल्याला बघायला मिळतो ते कुतूहल एक होत दुसरं म्हणजे काय हे कसं दाखवणार सगळं लोकांना काही कल्पना नव्हती नाटक कसं असेल ते पण ते दाखवलं ज्या पद्धतीनं रांगणेकरांनी ते अतिशय महत्वाचं होतं हे नाटक एकोणीशे त्रेसष्ट साली गोव्याच्या दौऱ्यावर आलं होतं ते मी मी बघितलेलं आहे हो, हो त्यावेळेला अकरा वर्षांचा होतो पण <laughs> नॅशनल थिएटरमध्ये त्याचा प्रयोग झाला <laughs> नॅशनल सिनेमा थिएटर जे आहे <laughs> त्याला संध्याकाळचा साडेसहाचा खेळ तो नाटक असला तर साडेपाचला ला आणि मग त्याला सबंद स्क्रीन असा मागे न्यायची ट्रॉली होती त्याच्याकडे ती मागे न्यायची त्याच्यावर काळा पडदा सोडायचा आणि बाजूला विंग्स लावायच्या किंवा ते थिएटर होत होतं तर तिथे बसून मी ते नाटक बघितलेलं आहे <laughs> त्याने काय केलं होतं सुरुवातीला की पूर्ण स्टेज दोन भागात अशी विभागलेली होती डाव्या hmm. बाजूनं प्रेक्षकांच्या कोर्टातून सीन लावला hmm. होता आणि जे बदल होतात hmm. ते उजव्या बाजूनं होतात तर तो बदल व्हायची वेळ आली की लाईट्स डिम करायचे आणि hmm. इथनं असा वर्ण अर्ध गोलाकार पडदा यायचा आणि hmm. हे बंद व्हायचं आणि त्याच वेळेला इकडचा पडदा वर जायचा त्यामुळे असा फटिशी काहीतरी बदल झाला असं लोकांना वाटायचं आणि टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि इकडनं लखोबा लोखंडे गेलेला दोन मिनिटात इकडनं दिवाकर दातार होऊन यायचा पुन्हा इकडनं दिवाकर दातार गेलेला पडदा खाली येऊन हा वर जाईपर्यंत बसलेला असायचा पाय हलवत त्यामुळे हे कसं होतं चमत्कार हा चमत्कार हा एकच माणूस आहे का हे वेगळे वेगळे आहेत याच्यावर लोकांनी पैजा लावल्या होत्या बघण्यासाठी लोक पुन्हा 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 येत होते त्यामुळे त्याच पद्धत जी आहे कारण ते बहुप्रवेशी नाटक आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होतं ते तर ती सगळी ठिकाणं दाखवायची आणि कोर्ट दाखवायचा हा चमत्कार बघण्यासाठीच बरीचशी गर्दी होत होती हा नंबर एक मग त्याच्यामध्ये पंशीकरांसारखा एक चतुर निर्माता होता नाट्यसंपदाकडे किंवा आधी थिएटर्सकडे ते आल्यानंतर त्यांनी फिरता रंगमंच आणला हा पहिला का प्रयोग फिरता फिरता रंगमंचा पहिला प्रयोग हा अत्रे थिएटर्सनं सात फेब्रुवारी एकोणीशे पासष्ट ला कोल्हापूरला केला त्याच्या चा... नाटकात हो हे नाटक तीन संस्थांनी केलं मुळात पहिलं नाट्य निकेतन केलं त्यांनी के त्याचे ते एकशे नव्वद प्रयोग केले त्याच्यानंतर ते अत्रे थिएटर्सनं केलं त्यांनी त्याचे जवळजवळ तीनशे तीन प्रयोग केले टू प्रिसाइ आणि मग ते नाट्यसंपदा न केलं त्यांनी अठ्ठावीसशे प्रयोग केला <laughs> तर ती नेपथ्य बदलली म्हणजे नाट्यनिकेतनकडून अत्रे थिएटरमध्ये नाट्यनिकेतनचं काहीच घ्यायचं नाही असं ठरवलं आणि म्हणून मग तो भाग गेला पडद्यांचा आणि मग फिरता रंगमंच आला सो फिरता रंगमंच आल्यानंतर फिरता रंगमंच बघायला म्हणून पुन्हा गर्दी व्हायला लागली जशी संस्था बदलली तसे प्रत्येक संस्थेने आपापल्या हवं तसे अनुकूल बदल बदल केले आणि पात्र बदलली म्हणजे नाट्यनिकेतन मध्ये काम केलेला एकही कलाकार अत्रे थिएटर्स मध्ये नव्हता हो आणि अत्रे थिएटर्स नाट्य नाट्यसंपदाकडे आले असते नंतर सगळे पुन्हा बदलले फक्त लखोबा लोखंडे पणशीकरच राहिले सुरुवाती त्यामुळे हे जे केलेले बदल होते पणशीकरांनी चार वेळा नेपथ्य बदललं फिरता रंगमंच झाल्यानंतर मग मध्ये त्यांनी सरकता रंगमंच त्याच्यामध्ये आणलं आणि मग तो जड व्हायला लागल्यानंतर नाट्यसंपदाच्या उतरत्या काळामध्ये म्हणा किंवा पंतांच्या उतरत्या काळामध्ये म्हणा दोन बाजूने दोन सरकते रंगमंच पुढे यायला लागले ते अतिशय हलके केले होते त्याने त्यामुळं तो मी नवेची सुद्धा चार वेगळी नेपथ्य झाली काळानुरूप <laughs> <laughs> बदलत ते, ते एक लोकांना आकर्षण होत आता काय नवीन आता नवीन काय दाखवतात आता नवीन काय दाखवतात एक नंतर अनेक लोकांनी हे इतक्या लवकर कसा काय बदल करू शकतात बघूया तरी पुन्हा 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 बघायला आणि ते नाटक नंतर नंतर प्रेक्षकांचाच नाटक झालं म्हणजे आचार्य अत्रेंनी लिहिलेले जे संवाद होते हे पहिल्या काही प्रयोगात ते राहिले त्याच्यानंतर मग जिथे टाळ्या आणि हशे यायला लागले जिथे काही चुका झाल्या पण त्या चुका सुद्धा प्रेक्षकांना विनोद वाटला <laughs> ते झालं ते सगळं त्याच्यामध्ये यायला लागलं आणि आणि मग ते जिवंत नाटक झालं म्हणजे त्याचे इतके प्रयोग झाले तरी ते मेकॅनिकल कधी झालं नाही आता कसं होतं पन्नास प्रयोग झाले किंवा सगळं आपल्याला कळतं हे मेकॅनिकल झालं तसं ह्या प्रयोगाचा नाटकाचा जिवंतपणा हा शेवटपर्यंत टिकून राहिला जशा संस्था बदलल्या तशा संहितेमध्ये सुद्धा थोडेफार बदल बदल न केलेले दोनच ज्याच्यामध्ये अत्रे दिसतात अजूनही एक सरकारी वकिलांच भाषण आणि दुसरा लोकोबा लोखंडेच बचावाचं भाषण हा ती तशीच राहील पणशीकर जेव्हा या नाटकामध्ये आले सुरुवातीला तेव्हा ते तसे मोठे अनुभवी कलाकार किंवा प्रख्यात कलाकार असे नावाजलेले नव्हते पणशीकर केवळ प्रभाकर पणशीकर म्हणून त्यांची एंट्री झाली असं म्हणू नंतर पंत झाले नंतर सगळ्यांचे बाबा झाले जवळ जा, जवळ एक अख्खं कुटुंबच ते पोसू लागले किंवा त्यांचा सांभाळ करू लागले तर आ, हे तो मी नव्हेच मुळे प्रभाकर पणशीकर नटवर्य किंवा नटसम्राट झाले असं तुम्ही म्हणाल का तो मी, मी नव्हेच ना त्यांना लोकांपुढे जोरदार पद्धतीने आणलं त्याच्या आधी त्यांनी बटाला दिली मध्ये काम केलं होतं बाकीच्या नाटकामध्ये काम केलं होतं दिग्दर्शित केली होती काही नाट्य नाट्यनिकेत्यांचे मॅनेजर म्हणून काम करत होते पण त्याच्यामधला जो अभिनेता होता ना त्याला ज्या पद्धतीची भूमिका पाहिजे होती वाव पाहिजे होता तो लखोबा लोखंडेच्या भूमिकेने आणि बाकीच्या त्या पंचरंगी भूमिकेने पणशेखरांना दिला पण मुळात मी म्हणजे त्यांच्या समोर सुद्धा सांगायचो की मी की मी सांगायचो त्यांना पंत तुम्ही एक अतिशय उत्साही आणि उत्तम नट आहात hmm. तुम्ही एक चाणाक्ष निर्माता आहात hmm. तुम्ही एक व्यवहारी मालक आहात आणि hmm. सगळ्यात म्हणजे तुम्ही एक सहृदय माणूस आहात wow. hmm. कारण तोमी नव्हे वरती पंत कितीतरी कुटुंब अवलंबून होती त्यांची रोजीरोटी तोमी नव्हेचा प्रयोग झाला नाही तर त्यांचं कुटुंब उपाशी राहायचं आणि ज्या वेळेला पंतांचं वय व्हायला लागलं आणि मी त्यांना सतत म्हणायचो पंत पुरे करा आता किती तो करायचा दुसऱ्याला कोणाला तरी बाब द्या तुम्ही ते म्हणायचं नाव सांग मला मी, मी करून घेतो त्याच्याकडून अरे कोणी तयार होत नाही हे करायला तर पण तुम्ही पुरे करा ना ते म्हणायचे हे बघ मला महिन्यातून तो मी नव्हेच या नाटकाचे पाच प्रयोग जर का मी लावले नाहीत ना तर दहा बारा कुटुंबांचा प्रश्न येईल बापरे केवढा विचार आहे म्हणून मी सरदय माणूस म्हणतो की इतका मला ताप आलेला असताना सुद्धा मी पंतांना गोळ्या घेऊन हे नाटक करताना बघितलेलं आहे बा फक्त त्या कुटुंबांची काळजी म्हणून असा असा तो माणूस पण त्याला पुष दिला तो त्यानं दिला त्याच्यानंतर मग अश्रूंची झाली फुले इथे ही, ही खरं त्या आधीची आहेत थोडी आधीची आहेत पण अश्रूंची झाली फुले नंतर त्यांचा गाजला तो औरंगजेब गाजला मग मला काही सांगायचं मधला तो गाजला मग पुढची नाटकं गाजतच गेली बेईमान मधला गाजला पण त्यांना पाहिजे एका नटाला किंवा त्यांना कडे सर्वत्र पोचले हो, 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 ते मी हो, नवेच हो, हो, या नाटकांना प्रश्नच नाही तो मी नवेच नाटक जर प्रभाकर पणशीकर नसते तर आत्ता ज्या लेवल आहे। लेवलवर आहेत त्या लेवलवर आलं असतं का नाही असं काय सांगता येत नाही कदाचित चांगलंही झालं असतं ते केलं ना ज्यावेळेला पणशीकरांनी नाट्यनिकेतन सोडली त्यावेळेला नाट्यनिकेतननी आत्माराम मेंडेनं घेतलं मोघला हा। आत्माराम भेंडेनी त्याचे एकतीस प्रयोग केले आणि मुळात लखोबा लोखंडेनं कसं बोलावं कारण तो निपाणीच आहे त्यामुळे त्याला तो कन्नड हेल घेऊन कसं बोलावं ते पंतांनी नाकारलं होतं की असं बोललं तर बरोबर नाही म्हणून तर ते त्यांनी आत्माराम भेंडेकडून करून घेतलं त्यामुळे आत्माराम भेंडेंचा पंतांचा लखोबा लोखंडे काय म्हणायचा बाई तुम्ही कितीही सांगितलं तरी तो मी नव्हेच असं म्हणायचा तर आत्माराम भेंडेंचा रांगणेकरांना हवा असलेला लोखंडे कसा म्हणायचा तुम्ही काय बी म्हणालात तरी तो बी नाहीच बघा असा हेल घालून ते दिलं पण ते चाललं नाही आत्माराम भेंडेने एकतीस प्रयोग केले त्याच्यानंतर मग अत्रे थिएटर्स मध्ये मा बापूराव माने केले एकशे अकरा प्रयोग म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या संस्था नाही एकाच वेळी नाही एकाच एकाचे राईट्स गेले भांडण याची आणखीन एक गोष्ट म्हणजे अस्त्रे रांगणेकर साठी जी भांडणं झाली खटले झाले हे या नाटकाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की खटल्यावरचं नाटक खटलेच चालत होते <laughs> तर त्यामुळं सोडायला लागायचं ना सो नाट्यनिकेतन पंतांनी सोडल्यानंतर ना आत्माराम भेंडे आले त्यांचे एकतीस प्रयोग झाले <laughs> एक नाट्यनिकेतननं एकूण एकशे नव्वद केले मग अशी म्हटलं तसं मग अत्रेबरोबर काहीतरी झालं त्यावेळेला बापूराव माने आले बापूराव मानेने एकशे अकरा प्रयोग केले <laughs> त्याच्यानंतर पुन्हा पंतांनी नाटक सोडलं अत्रेकडे असताना मग मध्ये अत्रे जन्मशताब्दी निमित्त संजय मोनेनं केले मोने के हो संजय मोनेनं एकतीस प्रयोग केले आणि त्याच्यानंतर दोनशे प्रयोग गिरीशोक न केले दोन हजार आठ नंतर ते जवळजवळ दोनशे प्रयोग झाले हे सगळे स्वतः उत्तम कलाकार त्यामुळे त्याच्यात पंतांची नक्कल न करता स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करायचा या लोकांनी खूप प्रयत्न केला तरी लोकांनी लोकांनी एक्सेप्ट नाही केलं त्यांना लोकांनी एक्सेप्ट नाही केलं त्यांना चांगले कलाकार असून सुद्धा त्यांना लोकांनी केलं नाही त्यामुळे शेवटपर्यंत लखोबा लोखंडे म्हणजे पणशीकर हे समीकरण राहिलं तो पगडा तो छाती छाती अगदी अगदी मग अशी तुम्ही कन्नड हेलाबद्दल बोललात आणि मला सहज आठवलं की तो मी नव्हेच हे कन्नड मध्ये आणि गुजराती भाषेमध्ये सुद्धा रूपांतरित झालंय आणि तिथेही त्यांचे प्रयोग झाले तर मी माझ्या वाचनात असं की पणशीकर स्वतः कन्नड शिकले आणि पणशीकर शिकवण्या घेतल्या पणशीकरांनी आणि ते कन्नड शिकले बाप रे आणि तो ते नाटक केलं त्याचे प्रयोग केले कर्नाटकात प्रयोग केले आणि गुजरातीमध्ये पण झाले केले त्यांनी केले किती मेहनत एखादा कलाकार करू शकतो फक्त त्याची तयारी पाहिजे मी या नाटकाच्या गोव्याच्या दौऱ्यामध्ये म्हणजे माझी पणशीकरांची ओळख झाली पणशीकरांबद्दल बोलायची गरज नाही पण त्याच्यामुळं मी हे नाटक अनेक वेळा पडद्या मागून बघितलं म्हणजे जे कुतूहल आहे ते कुतूहल मलाही होतं की कसं बदलतात हे इतक्या लवकर कसं शक्य आहे एका माणसाला तर ते इतकं टापटिपीने घड्याळाप्रमाणे बसवलेलं होतं की एका बाजूने लखोबा म्हणजे रंगमंच फिरला आणि लखोबा लोखंडेचा कोर्टसीत असा आतमध्ये गेला की आतमध्ये जाता जाता पंत पहिली आपली पाय पायातलं काढायचे मग अंगातलं काढायचे या माणसाकडे द्यायचे आणि मेकअप रूम हा रंगमंचाला टेकून असायचा मागे बल्ब लावलेला असायचा काळा असा तिथे टेकून असायचा तिकडे जाता जाता ही मिशी काढायचे तो मेकअपला दुसरी लावायचा तोपर्यंत त्यांचं अंगातलं दुसरं आणलेला दुसरा ते फक्त हात हाताय किती तरी वेळा बघितलं किती वेळा ते बदलायचे कमाल आहे त्या माणसाची आणि कुठल्याही वयामध्ये बदलायचे म्हणजे मी त्यांना कितीतरी वर्ष बघितलंय आणि शेवटी शेवटी तर ते मला म्हणायचे की होत नाही रे आता इतक्या लवकर पण ते काय गंमत येत नाही त्याच्यामध्ये आणि आपले पाय बारीक दिसू नयेत कॅप्टन अशोक परांजपेच्या ह्याच्यात ते पहिल्यांदा हाफ पॅन्ट घालायचे नेव्हीचा ड्रेस म्हणून ते तीन त्याच्यावरती सॉक्स घालायचे पायांना जाडी यायला आणि त्याच्यावर फुल पॅन्ट घालायचे आणि मग मला एकदा त्याने सांगितलं की बालगंधर्व ज्या वेळेला वयस्कर झाले त्यावेळेला त्यांना स्त्री भूमिका करताना काय त्रास होत असतील हे मला आज कळत बापरे हे खरोखरच आजच्या लोकांसाठी खूप आहे पण तरी ते काम करायचे आणि मग त्यांची ते पाय हलवायची पद्धत ते सगळं आपणच होतं पण असं 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 म्हणजे पणशेकर यांच्यावर बोलायचं सुद्धा खूप पण मी आतून बघितलंय ते त्यामुळं मला माहिती आहे ते किती फास्ट करायचं आणि ते कसं मेकॅनिकल सगळं बसलेलं असायन्स हो। 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 खरं तर खूप जाणून घ्यायचंय पण मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही त्यांना जवळून पाहिलं त्यामुळे एक अभिनेता म्हणून त्यांची गु त्यांचे गुण काय त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही निष्ठा एक म्हणजे ध्यास म्हणून ते, ते भिक्षुकीचा आपलं पारंपारिक भिक्षुकी पेशा सोडून पळून गेले ते उपाशी राहिले आधी पुण्यात गेले तिकडन मुंबईत गेले आणि मग तरी सुद्धा मी अभिनेता होणार हे त्यांचा ध्यास होता त्या ध्यासासाठी पूर्ण करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसायची त्यांची तयारी होती आणि आपण जे करतो त्याच्यावर निष्ठा होती त्यांची प्रामाणिकपणा होता त्याच्यामध्ये हे सगळं जर का एका माणसाकडे आलं किंवा त्याला करावं लागलं आणि त्याने जर का ते केलं तर मला वाटतं यश तुमच्या मागे असतं यशाच्या मागे धावायची गरज नाही आपण आपलं काम सचोटीनं करावं लागतं तसं पंतांनी केलं आणि म्हणून पंतांची सगळी नाट्यसंपदाची तुम्ही नाटकांची श्रीमंती जर का बघितलीत ना त्यांचं नेपथ्य त्याचे कपडेपट त्याचे सगळं बघा बघाल तर तुम्हाला कळतं मला तर असं वाटतं की बालगंधर्वांच्या नंतर जर का रंगभूमीला श्रीमंती कोणी दाखवली असेल तर ती नाट्यसंपदा वा डॉक्टर वा। खरं तर खूप विचारायचंय खूप जाणून घ्यायचं आहे पण आपला वेळ संपलेला आहे पुन्हा खरंच भेटण्याचा योग येवो हो, आणि तुमच्याकडनं अशा श्रीमंतीचे श्रीमंत किस्से आम्हालाही ऐकायला मिळावेत अशी मी खरंच प्रार्थना करते तुम्ही इथे आलात आणि अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला सगळ्या जुन्या आणि ठेवणीतल्या आठवणी सांगितल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद